मंद्रू पोलीस ठाण्याच्या पथकानं अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई करून चार चाकी दुचाकी वाहन आणि अवैध देशी विदेशी दारूसह 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 13 मैल ते औरात जाणाऱ्या रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मंद्रू पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं सापळा रचून हे वाहन अडवलं असता वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. चालकानं आपलं नाव अक्षय महेश पाटील, राहणार सुलेर जवळगे, तालुका अक्कलकोट असं असल्याचं सांगितलं. त्याच्याकडे दारू वाहतुकीचा परवाना नव्हता. यामध्ये विदेशी कंपनीच्या 3,50,000 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, 85,440 रुपये किमतीच्या विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली 3,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 4,35,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे मंद्रूप शहरातील एसटी स्टँड ते कंदलगाव जाणाऱ्या रस्त्यावर मल्लप्पा चंद्राम सलगरे, राहणार कंदलगाव, हा मोटारसायकलीवरून विदेशी कंपनीच्या दारूची वाहतूक करताना मिळून आल्यानं त्याच्या ताब्यातून मोटारसायकल आणि देशी विदेशी दारूच्या बाटल्यांसह 59,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन्ही कारवायांमध्ये 4,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार संदीप काशीत, पोलीस अंमलदार संदीप काळे, माजिद शेख, राजकुमार जिराळ, चंद्रकांत सुतार, कृष्णा पवार, सचिन मसलखाम, अंकुश मोरे यांनी बजावली.